नमस्कार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणामध्ये अडचणीत असलेले शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. प्रताप सरनाईक यांच्या खंडाळा रिसॉर्टवरती आज सीबीआय आणि ईडीने धाड टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआय आणि ईडीने प्रताप सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठीच ही धाड टाकली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. यामध्येच आता भाजपाचे नेते किरीट सोमय यांनी देखील ट्विट करत प्रताप सरनाईक नेमकं कुठे गायब झाले असा प्रश्न विचारत राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. ईडीने देखील याआधी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावरती धाडी टाकल्या होत्या. मात्र हे प्रकरण नंतर थंडावलं होतं. परंतु आता अचानक सीबीआयनं सरनाईक यांच्या रिसॉर्टवरती पुन्हा एकदा धाड टाकल्यानं या संपूर्ण प्रकरणाला पुन्हा नवं वळण येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर मित्रांनो, शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेबद्दल, त्याचबरोबर सीबीआय आणि ईडी या स्वायत्त संस्थांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील.